महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेले शाहीर साबळे यांचं काल निधन झालं. वयाच्या 92 वर्षी शाहीरांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विनोद तावडे, आशिष शेलार, आदेश बांदेकर, रामदास आठवले, अभिनेता भरत जाधव, अंकुश चौधरी, दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह राजकीय आणि सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली. एक तर आज जे काय आम्ही लोकांसमोर नावाजलेल्या रूपमध्ये दिसतो त्या खरं तर त्याच्या मागे शायरांचा हात आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून मी जसं आम्ही लोकधारामध्ये जॉईन झालो त्या मला नाचता पण येत नव्हतं, तरी पण एक चल येते ना एक हिंमत सोडायची, कारण गिरणगावातल्या पोरांना ते नेहमीच हात देत होते. पण तशा पद्धतीने लोकधारामध्ये आलो, अंकुश मी केदार आमचा ग्रुप झाला, त्यांचं एक महत्त्वच होतं की ते नुसतेच नाच करू नका, तर त्यांचे काही प्रवास नाही, भारूड घ्या का गणगणूत बातावडी, ते पण ते आम्हाला करायला देत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.